आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागवाडच्या सरकारी मराठी शाळेच्या वतीने शैक्षणिक प्रवेशाबाबत जनजागृती. सरकारी शाळेतही दर्जात्मक शिक्षणाची सोय असल्याचा दावा. सरकारी शाळांमधून घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून कर्नाटक शासनानं आता याबाबत जनजागृती करण्याचं पाऊल उचललंय. कागवाडच्या सरकारी शाळेच्या वतीनंही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. कर्नाटक शासनाच्या वतीने सरकारी शाळेत दर्जात्मक शिक्षण मिळावे यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच सरकारी शाळेत दर्जात्मक गुणात्मक शिक्षण मिळतही आहे, मात्र या शाळांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याने प्रतिवर्षी सरकारी शाळेतील पटसंख्या घटत चालली आहे. घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून सरकारी शाळेत पटसंख्या वाढावी यासाठी सरकारी शाळा प्रवेशाची जनजागृती करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कागवाडच्या सरकारी मराठी शाळेचे शिक्षक वर्ग, शाळा समितीचे सदस्य शासनाच्या कल्याणकारी शिक्षणाची योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सध्या जोमाने करत आहेत. यावेळी मुख्याध्यापक आर पी भोसले, सह शिक्षक के जी किंजवडेकर, बी आर माने, एस ए आरवाडे, आय आय कांबळे, जी एम नाईक, शाळा समितीचे दीपक परीट, बाळासाहेब माळी, सुनीता बर्गे, सारिका लांडगे, सुरेश शिंदे, पांडुरंग मानेसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने. सर्व स्टाफ आणि एसडीएमसी कमिटी आमच्या शाळेचा दर्जा उंचवट्याला यावा, तसेच आमच्या शाळेची प्रगती आणि आमच्या शाळेमध्ये शासनामार्फत मिळणारे सगळी सुविधा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही प्रत्येक मुलांच्याकडे मुलांना शाळेमध्ये दाखल करण्यासाठी पालकांना आम्ही काय करत आहोत, शासनामार्फत जे सुविधा मिळालेल्या आहेत ते सगळे सुविधा एसडीएमसी मार्फत आणि आमच्या शाळेच्या मार्फत सर्व पालकांना आम्ही समजवून सांगून आमची शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक कागवाडमध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना समजवून सांगून आमच्या शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी त्यांना काय करत आहोत, मार्गदर्शन करत आहोत.